मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली आणि याबरोबरच या निवडणुकीमध्ये कोण कुठून लढणार आहेत याचंही चित्र आता स्पष्ट होऊ लागले. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये प्रचंड अंतर्विरोध असल्याचं मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागा वाटपामधून दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला साथ देणार, कोण छुपी मदत करणार आणि निकाल लागल्यानंतर एकत्र लढणारे पक्ष सोबत सरकार स्थापन करणार की काही वेगळी समीकरण निर्माण करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. त्यातच मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट हा मोठ्या प्रमाणात अस्वस्थ असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपासोबत जाणार असल्याच्या वावड्या वारंवार उठत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि ठाकरे गट काही अंतर्गत हातमिळवणी करणार का, त्यासाठी काही छुप्या वाटाघाटी झाल्या आहेत का, याचाही आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपला विषयच भारी आहे. मंडळी, 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत महायुती मोडलेली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. काही मतभेद असले तरी लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी सोबत भक्कमपणे उभे होते. मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर महाविकास आघाडीमध्ये खटके उडू लागले. तसेच मुख्यमंत्री पदापासून जागा वाटपापर्यंत अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडल्यानं उद्धव ठाकरे अस्वस्थ असल्याचं दिसून येतंय. त्यातूनच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आलेलं होतं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तसेच संजय राऊत आणि अमित शहा यांची छुपी भेट झाल्याचे दावे देखील केले होते. संजय राऊत यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले होते. मात्र परवाच एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. त्याबाबत विचारणा झाली असता संजय राऊत यांना सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस हे केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत, आम्ही त्यांना वैयक्तिक शत्रू मानत नाही असं विधान केलं होतं. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटामध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालंय. त्याचबरोबर ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात अनेक मतदारसंघांमध्ये समोरासमोर लढत होत नाही हा सुद्धा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या जागा अडचणीत असतील तिथे भाजप आणि ठाकरे गट एकमेकांना छुपी मदत करू शकतात असा दावा सुद्धा केला जातोय. आता भाजप ठाकरे गटाला छुपी मदत करू शकतो असा महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ. वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते इथून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत वरळीमधून ठाकरे गटाला अगदी किरकोळ आघाडी मिळालेली होती. त्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू झाले होते. तसंच भाजपा इथून उमेदवार देणार किंवा मनसेला पाठिंबा देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपने हा मतदारसंघ शिंदे गटाला जोडला. तसंच आता शिंदे गटात गेलेल्या भाजपा नेत्या शायना एनसी या वरळीमधून लढण्याची चर्चा सुरू झालेली होती. मात्र भाजपकडून तशी वेळ येऊ दिली गेलेली नाही. एकीकडे मनसेचे संदीप देशपांडे आणि दुसरीकडे शिंदे गटाचे मिलिंद देवरा या दोन तगड्या उमेदवारांमुळे सध्या वरळीमध्ये कोंडी झालेल्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी भाजपच्या हक्काचं 20-25 हजारांचं मतदान निर्णायक सुद्धा ठरू शकेल असं बोललं जातंय. परिणामी वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंमध्ये काही अंतर्गत समझोता झाला असल्याची सुद्धा चर्चा होतीये. दरम्यान ठाकरे गट मुंबईमध्ये भाजपला मदत करू शकतो असा महत्वाचा मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे वांद्रे पश्चिम. वांद्रे पश्चिम मधून भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढवत आहेत. इथे आशिष शेलार यांच्यासमोर काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांचं आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वांद्रे पश्चिम मधून भाजपला अगदीच किरकोळ आघाडी मिळालेली होती आणि त्यामुळेच आशिष शेलार यांचा मतदारसंघ सध्या डेंजर झोन मध्ये आहे. अशा परिस्थिती मध्ये ठाकरे गटाकडून आशिष शेलार यांना छुपी मदत पुरवली जाऊन त्यांची जागा सुरक्षित केली जाऊ शकते आणि त्या बदल्यात वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विजयाची गणित अधिक स्ट्रॉंग केली जाऊ शकतात असं सुद्धा बोललेलं जातंय. तसंच वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांना ठाकरे गटाकडून होणाऱ्या मदतीची परतफेड भाजप वांद्रे पूर्व मतदारसंघात करू शकतो. ठाकरे गटाचे शक्ती केंद्र असलेलं मातोश्री निवासस्थान जे वांद्रे पूर्व मध्ये आहे तिथून ठाकरेंचे नातेवाईक वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवतात. सध्या वरुण सरदेसाई समोर अजितदादांच्या जिशान सिद्दीकी आणि मनसेच्या तृप्ती सावंत यांनी कडवं आव्हान उभं केलंय. त्यामुळे ठाकरे गट इथे अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपा आपल्या काही मतदारांना
ठाकरे गटाकडे वळवून त्याच्यावरती येऊ घातलेली नामुष्की टाळू शकतो. मुंबईतील आणखी एका मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून भाजपला मदत होऊ शकते. तो मतदारसंघ म्हणजे सायन कोळीवाडा. तिथं भाजपचे तमिल सेल्वन आणि काँग्रेसचे गणेश यादव यांच्यामध्ये लढत होतीये. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड पाहिला तर तिथं भाजपा अडचणीत आहे, पण तिथे ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यानं ठाकरे गट भाजपला सहकार्य करू शकतो. त्याच्या बदल्यात भाजपकडून चेंबूरमध्ये ठाकरे गटाला मदत केली जाऊ शकते. चेंबूरमध्ये शिंदे गटाचे तुकाराम काथे आणि ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर यांच्यात लढत होतीये. तिथे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कमी आघाडी मिळालेली होती. तिथूनही भाजपकडून छुपी मदत झाल्यास ठाकरे गटाचा होऊ शकतो असं बोललं जात आहे. मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात सुद्धा काही मतदारसंघात ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना मदत करू शकतात असा दावा केला जातोय. त्यामध्ये ठाकरे गट भाजपला उल्हासनगरमध्ये साथ देऊ शकतो. तिथं भाजपचे कुमार आयलानी आणि शरद पवार गटाचे ओमी कलानी यांच्यात लढत होती आहे. तिथे ठाकरे गटाकडून मिळणारी मदत भाजपला उपयुक्त ठरू शकते, तर त्याची परतफेड भाजपकडून बाजूच्या अंबरनाथ मतदारसंघामध्ये होऊ शकते. अंबरनाथमध्ये शिंदे गटाचे बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्यात लढत होती आहे. त्यापैकी राजेश वानखेडे यांनी आधी भाजपकडून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळेच तिथं भाजपकडून ठाकरे गटाला छुपी मदत होऊ शकते असंही बोललं जात आहे. वरील मतदारसंघांशिवाय भाजप आणि ठाकरे गटामध्ये एकमेकांना सहकार्य केलं जाईल असे आणखी दोन मतदारसंघ आहेत, आणि ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये भाजपचे अतुल सावे आणि काँग्रेसचे लहू शेवाळे यांच्यामध्ये लढत होतीये. तिथे लोकसभा निवडणुकीत महायुती पिछाडीवरती पडलेली होती, त्यामुळे भाजप अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडून काही मदत झाल्यास भाजपची ही जागा सुरक्षित होईल. त्या बदल्यात छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये भाजपा ठाकरे गटाला सहकार्य करू शकतो. तिथे शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात लढत होतीये. त्यामधील राजू शिंदे हे काही महिन्यांपर्यंत भाजपमध्ये होते, त्यामुळे भाजपकडून तिथे ठाकरे गटाला मदत केली जाऊ शकते. याबरोबरच आणखी काही मतदारसंघांमध्ये सुद्धा भाजप आणि ठाकरे गट एकमेकांना सहकार्याची भूमिका घेऊ शकतात असा राजकीय जाणकारांचा दावा आहे. आता भाजप आणि ठाकरे गटानं काही अंतर्गत वाटाघाटी करून एकमेकांना खरोखरच मदत केली तर त्यामुळे अनेक मतदारसंघातील समीकरणं सुद्धा बदलणार आहेत. तसंच भविष्यात भाजप आणि ठाकरे गट हे पुन्हा एकत्र येण्याची किंचितशी शक्यता देखील निर्माण होणार आहे. पण आता भाजप आणि ठाकरे गट खरोखरच एकमेकांना मदत करणार का आणि भविष्यात एकत्र येणार का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.